सर्वांना नमस्कार। माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत आमच्या व्हिडिओच्या मालिकेत आपले स्वागत आहे। या मोहिमेअंतर्गत माहिती महत्त्व याबरोबरच त्याद्वारे होणाऱ्या घोषवाक्य निबंध व पोस्टर्स शॉर्ट फिल्म या स्पर्धांसाठी आवश्यक व्हिडिओज आत्तापर्यंत आपण बघितले। तुम्हाला ते नक्कीच उपयुक्त ठरले असतील। अजूनही ते व्हिडिओ बघितले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे, ते अवश्य बघा। आज खास तुमच्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मिशन कौटुंबिक स्तरावर यशस्वी करण्यासाठीचे काही अत्यावश्यक प्रतिबंधात्मक उपाय या स्वरूपातील मुद्दे आपण घेऊन आलेलो आहोत, ज्यांचा समावेश तुम्ही निबंध घोषवाक्य शॉर्ट फिल्म या सर्व स्पर्धेत अवश्य करा। चला तर मग बघूयात अत्यावश्यक मुद्दे। या प्रतिबंधात्मक सवयी स्वीकारा, कोरोनाला कुटुंबापासून दूर करा, मास्कचा सदैव उपयोग करावा, तो काढून ठेवू नये किंवा चेहऱ्याखाली सुद्धा ठेवू नये। सर्वांनी कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांविषयी काळजी घ्या। हातांची नियमितपणे स्वच्छता राखली पाहिजे। दर 2 तासांनी हात धुवावे, त्यासाठी साबण किंवा हँडवॉशचा वापर करावा, जेणेकरून हात स्वच्छ राहतील। चेहऱ्यावर लावलेल्या मास्कला वारंवार हात लावू नये, त्यामुळे संसर्गाचा धोका होऊ शकतो। कोणाशीही बोलत असताना एकमेकांच्या चेहऱ्याकडे थेटपणे बघू नये। तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, एकमेकांपासून अंतरावर उभे राहावे। एकदाच वापरात येणारे मास्क वापरून झाल्यावर ते टाकून देण्यापूर्वी त्यांना निर्जंतुकीकरण द्रव्य म्हणजे सॅनिटायझर शिंपडून त्यांचे तुकडे करून मगच ते टाकावेत, म्हणजे त्यांचा गैरउपयोग होणार नाही। पुनर्वापराचे मास्क निर्जंतुकीकरण द्रव्याचा उपयोग करून दररोज स्वच्छ धुवावेत, त्यानंतरच त्यांचा पुनरुपयोग करावा। कुटुंबातील सदस्यांनी शक्यतो वेगवेगळे मास्क वापरा, एकमेकांचे मास्क वापरू नये। स्वतःच्या मास्कला वेगळी खूण किंवा रंग ठेवा, तीच खरी सुरक्षितता राहील। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्तनदा मातांनी स्तनपान करताना स्वतःच्या तोंडाला मास्क लावावा, त्यामुळे बाळ संसर्गापासून सुरक्षित राहील। खोकताना किंवा शिंकताना, मग ते घरी असो किंवा बाहेर, तोंडावर रुमाल ठेवावा, त्यामुळे जंतुसंसर्ग हवेत पसरत नाही। दररोज योगासने प्राणायाम करावेत, पुरेसा योग्य वेळी आहार घ्यावा, पुरेशी झोप घ्यावी आणि व्यायाम प्राणायाम याद्वारे प्रतिकार शक्ती टिकून राहते, त्यामुळे या गोष्टी अत्यावश्यक आहेत। पुढील महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय, सॅनिटायझरची लहान बाटली सतत आपल्या सोबत बाळगावी व गरजेनुसार तिचा उपयोग करत राहावा। हात स्वच्छ करावेत, निर्जंतुक करावेत। रोज सकाळी प्राणवायू पातळी मोजून घ्या, हे आरोग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक आहे। तसेच शरीराचे तापमान मोजणे सुद्धा आवश्यक आहे। शरीराचे तापमान अधिक असल्यास किंवा ऑक्सिजनची पातळी कमी असल्यास तात्काळ उपचार करता येतात। दरवेळी बाहेरून कार्यालयातून घरी परतल्यावर प्रथम आंघोळ करावी,
कपडे थेट धुण्यासाठी बादलीत टाकावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असणाऱ्या शहरांना, राज्यांना, देशांना भेटी देऊ नये. शक्यतो घरातील एकाच सदस्याने बाहेर जा. जाताना संपूर्ण दक्षता घ्या. त्या सदस्याने दररोज स्वच्छ कपडे परिधान करावेत. न धुता कपड्यांचा पुन्हा वापर करू नयेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भ्रमणध्वनी कुटुंबातील इतर सदस्यांनी वापरून आदलाबदली करू नये आणि अशा वस्तू देखील स्वच्छ राहतील याची काळजी घ्यावी. ऑनलाईन बाहेरून पार्सल मागवले असल्यास ते नाशवंत पदार्थ नसतील तर एक दिवस ते तसंच ठेवावे, त्यावर निर्जंतुकीकरण द्रव्य मारावे, दुसऱ्या दिवशी उघडावे. घरातले फरची, स्वयंपाकगृह या वापराच्या वस्तू यांची योग्य काळजी घेऊन निर्जंतुकीकरण द्रव्याचा वापर करावा. बाजारातून आणलेल्या भाज्या, फळे आदी स्वच्छ धुवून ठेवावेत. नंतरच त्याचा आहारात समावेश करावा. घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रकृतीमानाकडे विशेष लक्ष पुरवावे. हे सर्व आवश्यक मुद्दे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरायचे आहे आणि ज्यांचा आपल्याला दैनंदिन सवयीमध्ये देखील रूपांतर करायचे आहे. नक्कीच हे मुद्दे तुम्हाला उपयोगी पडतील. त्यांचा निबंधात, घोषवाक्यात, पोस्टरमध्ये वापर करा. आणि हो, असेच नवनवीन वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओ बघण्यासाठी आमचे हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व मुद्दे नुसते लिहिण्यासाठी किंवा स्पर्धेसाठी म्हणून नव्हे तर स्वतःच्या कुटुंबात देखील अंगीकारा. स्वतःला कोरोनापासून दूर ठेवा. धन्यवाद.